ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरची बातमी आहे शिरूर तालुक्यातून। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात वसतिगृहातील 48 मुलींसह 9 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे। नागरिकांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या शाळेतल्या मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट केली गेलेली होती। शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहून येत असल्यानं प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी रायचंद शिंदे आहेत सध्या फोनलाईन वरनं। रायचंद, 57 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे, मुलींच्या वसतिगृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? आदित्य, आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी कोरोनाचा प्रादुर्भाव होते, पण ही निवासी शाळा होती, शिरूर शहरालगत असलेली, आणि या शाळेतल्या सगळ्या मुली ज्या निवासी होत्या त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना ह्या कोरोनाची लागण झालेली आहे। मुळात या ठिकाणी येणारा एक जो कर्मचारी होता तो जवळच्याच एका गावातून येणारा होता आणि मग त्याच्या मार्फतच हा शिरकाव या वसतिगृहात झाला असावा। ज्यावेळेस काही मुलांना त्रास व्हायला लागला त्यानंतर अँटीजेन टेस्ट करण्यात आले सगळ्यांच्या आणि त्यानंतर ही माहिती उजेडात आलेली आहे। काल सगळ्यांना टेस्ट केल्यानंतर यातील एका मुलीवरती आता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि बाकीच्यांना सगळ्या मुलींना आहे त्याच ठिकाणी शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले, प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आणि सगळ्यांवरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत। आदित्य रायचंद, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी वाशिम मधली आहे। वाशिम जिल्ह्यातला लस साठा संपल्यानं लसीकरण आता थांबलेलं आहे। फक्त 3 केंद्रांमध्ये 480 डोस शिल्लक आहेत तर जिल्ह्यातील 137 लसीकरण केंद्र बंद आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,54,000 अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। त्यातील 1,35,000 जणांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे तर 18,000 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,68,000 वर डोस मिळालेले आहेत। कोरोना प्रतिबंधक लसींवर लागणारा 5% GST आता माफ होण्याची शक्यता आहे। या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून सध्या विचार सुरू आहे, यामुळे लसीचे दर कमी करण्यात थोडीशी मदतच होईल। GST माफ करायचा झाला तर त्याला GST काउन्सिलची देखील मान्यता लागणार आहे, पण सध्याची कोविड स्थिती पाहता काउन्सिल कोणताही विरोध याला करेल असं वाटत नाही आणि डोसची प्रचंड संख्या पाहता राज्य सरकार काही कोटी रुपये वाचवू शकणार आहे। लसीवरील GST माफ होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार या प्रस्तावावर सध्या विचार करत असल्याचं समजत आहे। अनेक औषधांवरचा GST या आधीच माफ करण्यात आलेला आहे, त्यामुळे लसीवरचा जो 5% GST आहे तो देखील माफ केला जावा अशी मागणी होत होती आणि आता याच संदर्भात केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येते आहे। GST काउन्सिलकडे खरं तर हा अधिकार आहे यामधला GST कमी करण्याचा आणि सद्यस्थिती पाहता GST काउन्सिल याला विरोध करेल असं वाटतच नाहीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, केंद्र सरकार या प्रस्तावावर अतिशय गांभीर्यानं विचार करत असल्याचं समोर येत आहे, त्यामुळे आता लसीवरचा GST लवकरच माफ होईल अशी आशा वाटतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अगदी मोठं ही दिलासा देणारी बातमी राहील। जर समजा 5% जो टॅक्स आहे तो जर GST पूर्ण लसींवर कमी तरी ती मोठी बाब संपूर्ण देशासाठी असणार आहे, कारण जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक लोकांना लसीकरण जे आहे ते करावं लागणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लस ज्या आहेत त्या खरेदी कराव्या लागणार आहेत। जर या लसींवर 5% जरी GST माफ झाला तर खूप मोठा दिलासा हा केंद्र सरकारला तर मिळणार होता, पण त्याचबरोबर काही राज्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हे प्रकरण जे आहे ते GST काउन्सिलकडे जाईल आणि GST काउन्सिलची परवानगी मिळाल्यानंतरच याच्यावर निर्णय होईल। पण एक अशी बाब आहे की GST काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्यातले जे अर्थमंत्री आहेत ते कदाचित कोणीही याला विरोध करणार नाही अशी तरी सध्या परिस्थिती आहे। प्रफुल्ल, याबद्दलचा निर्णय नेमका केव्हापर्यंत होईल अशी शक्यता वाटते? हा संपूर्णपणे GST काउन्सिलचा निर्णय आहे की या संदर्भातला प्रस्ताव जर GST काउन्सिलकडे आला त्यानंतर ती बैठक बोलवून संपूर्ण GST काउन्सिलची बैठक बोलवल्यानंतर
त्यावर निर्णय जो आहे तो घेण्याचा अधिकार जीएसटी कौन्सिलला आहे, पण तो लवकरात लवकर या ठिकाणी होईल आणि कदाचित केंद्रीय अर्थमंत्री ह्या देखील या संदर्भातली माहिती जी आहे ती देतील. प्रफुल्ल धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.